तर हे मसालेदार या शेंगा असणार आहेत, त्याच्याबरोबर चण्याचं कॉम्बिनेशन आहे, मस्त लागतं एकदम. तर मी इथे काय करतो, एक जो मसाला करायचा आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी इथे तेल घेतोय, लाल मिरच्या मी इथे टाकतोय एक 5-6 मिरच्या, त्याचबरोबर थोडे जिरे, धणे, एक अर्धा चमचा धणे पण टाकलेले आहेत आपण. आता याच्यात टाकणार आहे कांदा, याला परतून घेतोय. हा मसाला आपण करतोय आणि याचं वाटण तयार करणार आहोत आपण. याच्यात जाणार आहे आता सुकं खोबरं, साधारणपणे अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे किंवा एक छोटी वाटी ते घेतलेलं आहे. याला आपण परतून घेतोय, थोडासा याचा रंग पालटायला लागला की त्याच्यानंतर आपण गॅस बंद करूया. आता आपण मगाशी आठवणींबद्दल बोलत होतो, तर एक गोष्ट ही पण मला आठवते नेहमीच की घरी असताना, शाळेत असताना खूप असे ड्रेसेस किंवा अशा काही प्रकार आईवडिलांनी कधीच घेतले नाही, पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्यांना वाटल्या, पुस्तकं कधीही वडिलांनी म्हटलं नाही असं की हे घेऊ नको, पुस्तक जे तुला वाटते ते घे. पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर भावाला मला जे तुला वाटते ते घे. तर कुठल्या गोष्टीला आपण महत्त्व देतो ते पण फार महत्त्वाचं आहे, नाही का? आजही माझा प्रयत्न असतो, मुलीला पण मी सांगून ठेवलं आहे, तुला कुठलीही गोष्ट वाटली म्हणजे सगळ्या गोष्टी तुला मिळणार नाही आहेत, पण पुस्तकं वगैरे तू मागशील, तुला पाहिजे ती घे. आज मी पण माझ्या मुलीला सांगतो एक गोष्ट. गॅस आपण बंद करूया आणि हा जो हे जे मिश्रण आहे ते आपण ते वाटण्यासाठी मी याच पाणी थोडंसं वापरतो, ज्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा उकळल्या आहेत ना तेच पाणी त्याच्यात थोडं टाकणार आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळी टेस्ट आहे, सगळे त्याचे सगळे घटक आहेत जे पौष्टिक घटक ते पाण्यात उतरलेले, ते आपण हा मसाला वाटण्यासाठी वापरूया. त्याचबरोबर ह्याच्यात मी टाकतो एक 1/4 चमचा खसखस. आता मी पेस्ट केलेली आहे ती वापरतोय, किंवा आपण खसखस थोडी भाजून किंवा नुसती भिजवून ठेवलेली खसखस जरी घेतली, पण काय आहे की मिक्सरमध्ये कधी कधी ती व्यवस्थित वाटल्या जात नाही सगळ्या मसाल्याबरोबर, म्हणून मी ती थोडीशी वेगळी वाटून घेतली आहे, नंतर याच्यात टाकलेली आहे. तर आपल्या याच्याप्रमाणे जर छोटं भांडं घेतो असू आपण मसाल्यासाठी तर चालेल, भिजवलेली खसखस तशी पण टाकली चालेल. तर याच्यामध्ये पाणी आपण याचं टाकलेलंच आहे, शेवग्याच्या शेंगाचं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं हे थंड व्हायला पाहिजे. मसाल्यामध्ये मस्त खोबरं, कांदा, धणे, जिरे वगैरे टाकले आहेत, लाल सुक्या मिरच्या आणि त्याचा एक खमंग असा मस्त मसाला तयार करून घेतलेला आहे. इथे मी आता एक पॅन गरम करतोय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं, ते असं
अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार? बघूया.